सुख आणि दुःख सगळ्याची भरपूर आवर्तनं झाली माझ्या आयुष्यात. मी कंटाळलोय वर्षात, लवकर बोलावून घ्या मला तुला भेटायला. माझी इथली पेंटिंग्स कुठे गेली सगळी? भिंतींचा रंग, पडदे आणि पेंटिंग्स मिसमॅच होत होती म्हणून काढून ठेवलीत. खरं तर ना सगळ्या जुन्या गोष्टी अडगळीतच टाकून द्यायला पाहिजे. सोडा ना आता शिक्षकी पेशा, रिटायर होऊन सुद्धा खूप वर्ष झाली की. वृद्धत्व हे फार क्रूर थट्टा करत माणसाची. कुरियर आलंय आजोबांना फ्रॉम अमिताभ बच्चन. काय अमिताभ बच्चन? अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन. शर्मा सर हमेशा हमें डांटते थे और कहते थे चुप रहो एबीसीडी. एबीसीडी माने अमिताभ बच्चन और चंद्रकांत देशपांडे. तुमची ही जी मित्री आहे ती नेमकी किती जुनी आहे? मला काही आठवत नाही. अमिताभनी पाठवला फोटो शाळेतला लहानपणीचा. अमिताभ बच्चन आणि सीडी यांची दाट मैत्री आहे म्हणे. झूट नाही बोलले का? आम्ही सगळे नाश्ता करायला थांबलोय तुमच्यासाठी. पेंटिंग्स पुन्हा इथे? आम्हाला वाटलं की पेंटिंग्स नाही तर मग घराला शोभाही नाही. गुड नाईट. इतक्या वेगाने बदलणार रंग आयुष्यात पहिल्यांदाच पाहिजे. अमिताभचा मेल आलाय. 26 तारखेला जर कार्यक्रम होणार असेल तर मी त्या कार्यक्रमास येण्यास तयार आहे. अमिताभ बच्चन आणि मी आमच्या दोघांची ओळखही नाही, आम्ही एकमेकांना कधी पाहिलेलं सुद्धा नाही. आज अमिताभ बच्चन या सोहळ्याला येणार नाही, येणार नाही, येणार नाही. मला क्षमा करा चंदू, मी आलोय.